20 वर्ष महानगरपालिकेत मी बघितलेली आहे नगरपालिका. अनेक उद्घाटनं आम्ही केली, अनेक उद्घाटनाला आम्ही गेलो, पण नगरसेवकांनी केलेल्या कामाच्या उद्घाटनाला गेलो, नगरसेवकांनी केलेल्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला गेलो. राजकारणात आल्यापासून आणि महानगरपालिकेला आल्यापासून हा पहिला प्रसंग आहे की नगरसेवक व्हायच्या अगोदरच इमारतीला दिलेल्या फ्लेवर ब्लॉकचा लोकार्पण सोहळा मी पहिल्यांदा पाहतो. असा हा सोहळा आज घडून आणला, त्या राजेश मडवीला निवडून द्या असं सांगायची काय मला गरज आहे आज तरी मला वाटत नाही. जर हा माणूस निवडून आला तर मला वाटते नाईक साहेब, आमदार साहेब, आपल्याला प्रत्येक महिन्याला इथं नारळ फोडावंच लागेल. आणि राजेश मडवी सर, नारळाचं एक झाड पण लावून ठेवा, नारळ कमी पडायला नको. एवढा लोकांचा सन्मान सत्कार केला की आम्हाला वाटलं की संपल्यानंतर कार्यक्रम संपेल की काय. एवढे मोठी लिस्ट आली आता आमदार साहेबांकडे, ती वाचता वाचता त्यांचं भाषण कमी आलं आणि मला वाटतं सन्मान जास्त होईल. हा आहे गणेश नाईक साहेबांचा समर्थक, याला म्हणतात गणेश नाईक ताकद. ही नाईक कंपनीची ताकद आहे हो, नाहीतर आमच्याकडे बघा थोडं जरा पुढे या ऐरुलीला, जरा ऐरुली नाक्यापर्यंत ऐरुलीचा नाका पार केला ती आमची लंका आहे, माहिती आहे ना लंका? ऐरुलीच्या नाक्याच्या पुढे लंका, चीनचं पाडा, तिकडं आमचा दिघा, तिकडं महानगरपालिकेची निवडणुका असो, लोकसभेची निवडणुका असो, विधानसभेची निवडणुका असो, आमचा लंकापती निघतो कॅबेरे घेऊन. कुठं जागा मोकली, कुठं झोपड्यात, तिथं काय काय हे इमारती बांधायचं आपलं, इमारती बांधा, तळेल घ्या, घ्या याच्यावर, घ्या याच्यावर, घ्या याच्यावर, झोपडपट्टी घ्या, याच्याली झोपडपट्टी घ्या, काय करतं ती झोपडपट्टी काय करतं, इमारती बांधायचं, इमारती बांधायचं बस. ते हे सारे नावाला सुद्धा कलंक लावलाय. परवा दिवशी दिघ्याचा आमदार आले, मंत्री हो, आमदार पण नाही मंत्री. त्या मंत्र्यांनी सांगितलं तेव्हा माझं समाधान झालं, बाबा हे सारे खोटं आहे, म्हणजे एस आर ए सरकारी खोटं नाही पण याचा कॅमेरा घेऊन फिरणारा एस आर ए खोटा आहे, एक नंबरचा खोटा आणि झूठ बोलणारा माणूस. कुठं रेटरून बोलायचं त्याला माहिती आहे, काय करायचं ना, कुठं कोणाला फोन करा, फोन करून घाबरतात लोक, लोक घाबरतात. राजेश मडवी मला तर हात वरती करून दाखवायचा, कोण घाबरते मला दाखवून दाखवू द्या. बघितलं राजेश मडवी कोण घाबरते? अरे हे सगळे खेकडे खाणारी माणसं, खेकडा कधी खाणारा घाबरत नाही, म्हणजे आपण सगळे तिखट खाणारी माणसं, म्हणजे मी आग्रही आहे कोळी म्हणून. आणि आपल्यामध्ये आलेले सगळे लोक आपले खायला शिकलेले आहेत, तिखट खायला आपला मसाला, त्यामुळे घाबरण्याचं काही कारणच नाही आहे. आणि तुम्हाला कुठे लढाई करायला जायचं आहे, कुठल्या सीमेवर तुम्हाला लढाई करायला जायचं आहे? अहो तुम्हाला जाऊन साधं बटन दाबायचं आहे, कुठलं बटन दाबायचं आहे? कमळचं बटन दाबायचं, मग घाबरायचं कारण काय? ह्या देशावर राज्य करणारा आपला पंतप्रधान, आपकी बार मोदी सरकार, एवढ्या चार ओलीमध्ये भारत देश जिंकू शकतो आणि राजेश मोडी जर एवढं काम करतोय तर त्यासाठी लोकांना घाबरण्याचं कारण काय? काय कारण काय? सकाळी उठा, आंघोळ करा, देवपूजा करा, सकाळी जाणे कमळचं बटन दाबा. हां असं पण काय जबरदस्ती नाही का आंघोळ केलीच पाहिजे, नाही केली तरी चालेल, एकदा मात्र बटन मात्र कमळचं दाबा. अहो एवढं काम नाही करत हो कोण, एवढं काम करायचं पण नसतं. तो होता 5 वर्ष 6 वर्षापूर्वी तिकडं होता म्हणतो मी, होतो आम्ही पण होतो ना एक वेळ, आम्ही पण होतो ना एक वेळ. पण खरं म्हणजे काय माहिती का, साहेबांच्या सावलीत आल्याशिवाय राजकारण कळत नाही, साहेबांच्या सावलीत आल्याशिवाय राजकारण कळत नाही. आणि तयार करणारी एकमेव स्कूल म्हणजे नाईक साहेबांची आहे, लोकप्रतिनिधी घडवण्याची स्कूल शाळा, म्हणून ते म्हणतायत आय एम ए किंग,
आय एम ए डॉन. नुसतेच किंग नाही, आय एम डॉन. आजकालची स्पर्धा आहे ना जगामध्ये, कॅप्टन, अध्यक्ष, जो सरस असतो त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारची नाईट होत नाव ठेवतो. पूर्वी आपण दादा म्हणायचो, आता भाईची स्पर्धा आली, भाई बोलायला लागलो. दादा आपलं मराठी माणसांचा होता, आता भाई थोडा सुधारायला आला. त्याच्यापेक्षा आता लोक जास्त जास्त वजन असेल, जो सर्वश्रेष्ठ असेल, आणि त्यांनी जर आज म्हटलं का बी डॉन आहे या शहराचा. डॉन म्हणजे कसला हो, सकाळी सकाळी उठत तिच्या याच्या असं करणार डॉन ते तिकडं पलीकडे, हा रेल्वेच्या पलीकडं. ते सकाळी उठले की डॉन सुरुवात, उठल्या उठल्या झोपेत तुझ्या याच्या इथून सुरुवात. आपण कशी मराठी माणसं, साधी माणसं, सकाळी उठलं का शुभ सकाळ, सुप्रभात, गुड मॉर्निंग म्हणतो. यांचं सकाळी उठेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत याच्या त्याच्या याच्या त्याच्या डॉट डॉट. मग या शहरामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणारा जर मी आहे असं जर साहेब म्हणत असेल, कशाला साहेबांना म्हणायला पाहिजे हो? हे शहर देशामध्ये, हे शहर देशामध्ये 3 नंबरचं शहर येतोय स्वच्छतेमध्ये आणि सुंदर शहरामध्ये. आणि आता आपण प्रथम क्रमांकासाठी तयारी चाललेली आहे, तर त्यासाठी जर मी या शहराचा जर सर्वोत्कृष्ट नेता असेल असं म्हटलं तर काय वाव काय, तेवढंच कशाला हो, मी कशाला म्हणू, मी कशाला म्हणायला पाहिजे. 10-12 दिवसापूर्वी सकाळ वृत्तपत्राने आपल्या आमदार गणेश नाईक साहेबांचा लॉकडाऊनमध्ये कोरोना काळामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणारा नेता म्हणून ज्यांचा सन्मान घडवला, त्या सन्मानाला कोण उपस्थित होता माहिती आहे आपल्याला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वा अध्यक्ष शरदजी पवार साहेब, ह्या महान नेत्यांच्या हस्ते कोरोना काळामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणारा महाराष्ट्र नेता कोण, तर गणेश नाईक साहेबांना पारितोषिक मिळत असेल. गणेश नाईकचा शहराचा डॉन, उत्कृष्ट विकासाचा डॉन, विकासाचं सर्वोत्कृष्ट काम करणारा जर पुरुष असेल कोण, तर त्याला आपण सर्वोत्कृष्ट नेता म्हणतो. त्याला थोडस डॉन म्हटलं तर सगळेजण गॉन, घाबरण्याचं काय कारण नाही. कारण ते कोणाला सकाळी उठलेली शिवी देत नाही त्यांच्या तोंडीने. हे 5 जण मी बघितलेत, 5-6 जण मी बघितलेले आहे साहेबांना, तुमचे बरोबर आहे मी. त्याच्यानंतर यांना सगळ्यांना बघितले मी, यांना कधी राग येत नाही, हे कधी चिडत नाही, कोणाला शिवी देताना मी कधी बघितलेलं नाही. त्यामुळे या शहराला नेतृत्व ज्या पद्धतीने पाहिजे, या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणार नेता कोण? गणेश नाही. जर कोणी सांगितलं, जर हा प्रश्न कोण बनेगा करोडपतीमध्ये जर दिला, आणि अमिताभ बच्चनला सांगितलं की या देशामध्ये सर्वोत्कृष्ट शहर कुठलं, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन करणारा सर्वोत्कृष्ट नेता कोण असं म्हटलं तर शिमड पोर पण सांगेल, पण तो का तरी मैचार नाव असतील तर तिघांची नाव तरी मी कशाला घेऊ. जर सांगितलं कुठलं शिमड पोरगा सांगेल, अशिक्षित मुलगा सांगेल, सर्व माणसं म्हणतील 4 नंबरचं नाव घ्या, 4 नंबरचा ना 4 नंबरचा लॉक कर दो की गणेश नाईक साहेब आहे, गणेश नाईक साहेब लॉक कर दो. 4 नंबरला गणेश नाईक साहेबांचं नाव आहे, नाईक साहेब को लॉक कर दो. कारण ह्या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि या शहरामध्ये एकच नाव चालतं, एकच नेता, त्याला पालक म्हणतात. डॉन म्हणजे का पालक, आपल्या भाषेत आपण पालक म्हणूया. शब्दाचा अनर्थ काही काढतील हो, कालपर्यंत शिव्या देणारे काल माणूस म्हणजे बडबडणारी माणसं, आता नाईक साहेब बोलायला लागले. 10 दिवसापूर्वी एक नेता ठाण्याचा नेता आला,
आणि एवढा बडबड 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 करत होता. परवा दिवशी परत आला ना म्हणला नायक साहेब, मी म्हटलं डॉन समजला वाटतं. डॉन समजला म्हणजे डॉन म्हणजे सर्वोत्कृष्ट नेता, या विकासाचा प्रमुख, या शहराचा मालक नव्हे तर एक पिता. आम्ही ज्याला पाललेला आम्ही ज्याला त्याला समजतो, जो आमचा दादा त्याला आम्ही सर्वोत्कृष्ट समजतो. म्हणून या नेत्याखाली जी माणसं काम करतात ती उच्च शिखरावर जातात. राजेश मडवीला निवडून द्या असं जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर ह्या प्रभागाचा विकास कधीच होणार कधीच होणार. मी तुम्हाला 20 वर्ष म्हणजे पंच महापालिका स्थापन झाल्यापासून महापालिकेत मी अजूनही काही वर्ष राहणार. रिटायर करण्याचं का माझ्याकडे नाही जनतेकडे नाही आहे त्यांच्याकडे. मला रिटायर करण्याचं काम यांच्याकडे, यांनी ठरवलं तुम्ही आता बसा तरच मी बसू शकतो. कारण विश्वास, माझा विश्वास या कंपनीवर पूर्ण आहे, माझा पूर्ण पूर्ण विश्वास यांच्यावर आहे. म्हणून रिटायर करण्याचं काम सुद्धा मला हेच करतील. राजेश मडवी आणि या रेशमा मडवीमध्ये जी काम करण्याची मी शक्ती बघितलेली आहे, त्याची जिद्द बघितलेली आहे, जबर आहे. त्या जब त्या जिद्दीला तोड नाही राजेश मडवी. जर तुझ्यासारखा नगरचे वडून झाला नाही तर मला वाटते माझ्या सरकारला सुद्धा महापालिकेत जायची आवश्यकता लागणार नाही, मी सुद्धा महापालिकेत जाणार. आणि कोणी बघायचे कोणासाठी? उद्या येतील सुद्धा, उद्या पुन्हा येतील, बघा येता येतील, काय काय बोलतील भरोसा नाही. आम्ही हाम करणार, कधी करणार आम्ही काम करणार, कधी तारीख वार आहे की नाही? तुम्ही नगरपालिका कधी निवडून याल, कधी प्रस्ताव मांडाल, कधी तो महापालिका खर्च मंजूर करील आणि कधी बोलाल तुम्ही? अहो कित्येक नगरसेवक आहे तो सभागृहात थांबतात थांबत नाही, बसता बसत नाही, त्यांची मागा संपूर्ण हजेरी मागवा. बघा त्या वर्षात 365 म्हणजे 1835 दिवसामधून महापालिकेमध्ये किती दिवस भरले 5 वर्षात ना? बघा किती प्रस्ताव मांडले, किती प्रस्ताव मंजूर झाले बघा, मग तुम्हाला कळेल आपला नगरसेवक कसा आहे तो. म्हणून राजेश मडवीला निवडून देणे गरजेचं. राजेश मडवी आपली गाडी मात्र जोरात, राजेश मडवी आपली गाडी जोरात. आज गाडी येऊ लागले कुमार, धन्यवाद, जय जवान. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.